पुणे अहमदनगर मार्गावर 1 जून 1948 रोजी एसटीची पहिली बस धावली. त्यानिमित्ताने दरवर्षी 1 जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे आज 1 जून रोजी एसटीच्या सर्व बसस्थानकांवर प्रवासी आणि सर्व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या. सांगली मध्यवर्ती बसस्थानकातसुद्धा एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सर्व बसस्थानक चकाचक करून रांगोळी काढण्यात आली. फुलांनी एसटी बस आकर्षक सजवून केक कापत वाढदिवस साजरा केला. यावेळी पोलीस निरीक्षक सचिन दंताळ यांच्या हस्ते सांगली ते मुंबई या एसटी बसचे पूजन करून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी प्रवाशांना साखर आणि पेढ्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्यासह एसटी चालक, वाहक आणि प्रवाशी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गेली 76 वर्ष राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एसटी प्रामाणिकपणे करत आली आहे. आत्ताही ऊन वारा पावसाची तमानं बाळगता अनेक अडचणी अडथळे आर्थिक संकटांवर मात करत राज्याच्या डोंगर दऱ्यातील वाड्या वस्त्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी आपली प्रवासी दळणवळण सेवा देत आहे. आज 1 जून आहे. सालाबाद प्रमाणे आम्ही हा परिवहन दिन म्हणून एस टी महामंडळात साजरा करतो. 1 जून 1948 पहिली एस टी आमची पुणेनगर या मार्गावर धावली होती. त्याचाच वर्धापन दिन दरवर्षी आम्ही साजरा करत असतो. यंदा 76वा वर्धापन दिन आम्ही साजरा करत आहोत. तोही जनतेमध्ये साजरा करण्याचा आमचा हेतू होता. त्याप्रमाणे एका एस टीचं प्रातिनिधिक स्वरूपात केक कापून पोलीस इन्स्पेक्टर साहेबांच्या हस्ते केक कापून त्याचं साजरा करण्यात आला. तसंच आज या विभागामध्ये आपल्याकडे साधारण 725 गाड्या आहेत. 725 गाड्यांच्या मार्फत आपण साधारण 2,80,000 किलोमीटर ऑपरेट करून प्रवाशांची सोय करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. साधारण दररोज 2.5 लाख ते 3.5 लाख प्रवासी आपल्या महामंडळाच्या गाडीतून प्रवास करत असतात. त्यामुळं प्रवाशांची सोय करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस आमचे कर्मचारी अधिकारी वर्ग राबत असतो. त्याचंच एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून आज आम्ही हा वाढदिवस साजरा केला. जनतेनं असाच आम्हाला जो दिलेला 76 वर्ष जो प्रतिसाद दिला तसाच जनतेनं अखंड ठेवावा आणि आम्हालाही संधी द्यावी एवढी हे करतो आणि मी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पुणे.